मागच्या काही महिन्यांपूर्वी बिबट्याने मोहोळ तालुक्यात दहशत माजवली होती. आता हा बिबट्या पंढरपूर तालुक्यातील बंडी शेगाव परिसरात आपली दहशत पसरत असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. पंढरपूर तालुक्यातील बंडी शेगाव परिसरात एका दूध घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनावर बिबट्या सदृश प्राण्याने झेप घेतल्याची बातमी पसरताच वन विभागातर्फे सावध राहण्याच्या सूचना गावकऱ्यांना देण्यात आल्या. परंतु काल रात्री बिबट्याने आपला डाव साधला आणि दशरथ चव्हाण यांच्या शेतात बांधलेल्या जर्सी गायीवर त्याने हल्ला करून त्या गायीचा फडशा पाडला. त्यामुळे या परिसरात सध्या भीतीचे वातावरण असून वन विभाग बंदोबस्त करण्याच्या प्रयत्नात आहे. शेगाव तालुका पंढरपूर मध्ये काल मंगळवारी एक दुधाची पिकअप घेऊन चाललेला रवी कांबळे, त्या रवी कांबळेच्या गाडीवर बिबट्या एका वाघ आहे तो त्याला म्हणजे घाबरल्यामुळे समजलं नाही, पण त्या गाडीवर झेप मारली त्यानं. त्यावेळेस बरेच गावातली लोक येतं चव्हाणमाळा बंडी शेगाव या एरियात आले. काय वन विभागाचे अधिकारी येऊन हे तर लोकांना जरा प्रबोधन करून गेली, पण काल रात्री दशरथ चव्हाण यांच्या शेतामध्ये एक जर्सी गाय समोर येतं. ती जर्सी गाय मागल्या कासाच्या भागाकोंड पूर्ण 25% खाल्लेले आहे. तर आता वन विभागाने किंवा प्रशासनाने खडबडून जागा व्हायला लागतं आहे, नाहीतर पुन्हा करमाळ्यासारखी पुनरावृत्ती घडेल. लोकात पूर्ण घबराट निर्माण झालेली आहे. आज जर्सीवर हल्ला झाला, उद्या माणसावर हल्ला होऊ नये, तर वन विभागाने आणि प्रशासनाने तातडीने ह्या भागात येऊन त्या वाघ असेल किंवा बिबटे असेल त्याचा बंदोबस्त करावा, ही ग्रामस्थांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे. दरम्यान यामुळे या भागात बिबट्या वावरत असल्याचा संशय असल्याने वन विभागाने रात्रीची गस्त घालण्याची गरज असल्याचे यावेळी येथील नागरिकांनी सांगितले.